जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनलवर आपले मनापासून स्वागत। सुरक्षित जगण्याचा वायदा घेऊया समजून कायदा। पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव शिरी येथे पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आली तरी भारतातील गोर गरीब व मागासलेल्या जनतेला त्यांच्या हक्कांबद्दल व न्यायाबद्दल काहीही माहीत नाही। त्यांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी मोफत सल्ला, मोफत वकील न्याय उपलब्ध करून दिला आहे। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट विजय सावंत यांनी मार्गदर्शनपर भाषण केले। अशोकराव संपकाळ यांनी प्रास्ताविकपर भाषण केले। यावेळी मान्यवरांनी अनेक विषयावरील कायद्यांचे आकलन जनतेला करून देऊन मोलाचे ज्ञान दिले। पी डी सावंत यांनी लेटेस्ट टॉक या अभियानाची माहिती दिली। न्याय आपल्या दारी या योजनेमुळे 100 अधिक जोडप्यांना केवळ समुपदेशनाने संसाराच्या बंधनात पुन्हा कसे बांधले याचे दाखले दिले। लहान मुलांना मोफत शिक्षण मिळणे हा न्याय नाही तर त्यांचा हक्कच आहे, तो प्रत्येक कर्तव्य दक्ष नागरिकांनी बजावलाच पाहिजे। एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये या विषयीच्या कायद्यातील तरतुदीही जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्या। ॲडव्होकेट सतीश मुळीक यांनी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम व घरांचे नियमितीकरण करून घेण्यासाठी लोकांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले। स्वतःचे हक्काचे दार पुढच्या पिढीला वारसा म्हणून द्यावयाचे असल्यास कोणती काळजी घ्यावी हे आवर्जून सांगितले। प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले जिल्हा न्यायाधीश एम ए देशमुख यांनी महिलांनी सध्याच्या युगात स्वतःला सक्षम कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक देत महिलांनी स्वतःच्या अस्मितेबरोबरच त्यांच्यावर होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला न घाबरता धैर्याने तोंड द्यावे व त्यासाठी आपल्या संविधानात महिलांच्या बाजूने कोणकोणते कायदे आहेत याची उपस्थित शेकडो महिलांना अगदी व्यवस्थित माहिती दिली। अनेक दिग्गज वकिलांच्या व न्यायाधीशांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलाही उपस्थित होत्या। संगीता इंगळे, साधनाताई भगत, स्मिता चव्हाण व या अशा अनेक मान्यवरांनी सतीश मुळीक यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आज वडगाव शिरीमध्ये पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मुळीक साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे संपन्न झाला। वेगवेगळ्या विषयावर कायदे काय असतात, कायद्याची अंमलबजावणी कशी व्हायला पाहिजे आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी बार असोसिएशन काय काम करतं या संदर्भात पुणे जिल्हा सरन्यायाधीश माननीय देशमुख साहेब हे यांचं मार्गदर्शन झालं, विचार त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर नमस्कार, एकंदरीत ॲडव्होकेट मुळीक साहेबांबद्दल तुम्ही काय बोलाल? मुळीक साहेबांनी हा आगळा वेगळा उपक्रम इथं वडगाव शिरीमध्ये पॅन इंडिया अंतर्गत करायचं ठरवलं। आम्हाला जरा शंका वाटली की इतके शहरामध्ये पुण्यामध्ये असा रिस्पॉन्स मिळेल का, परंतु त्यांनी इतकं सुंदर नियोजन केलं। जवळजवळ 500 आसपास श्रोते इथं होते, त्याच्यामध्ये मॅक्झिमम 300 पुढं महिला होत्या आणि सगळ्यांचा सहभाग मिळवला त्यांनी। खूप मोठा कार्यक्रम, खूप मोठं संयोजन केलं। जवळजवळ 2-2.5 तास कार्यक्रम चालला आणि महिलांनी या कार्यक्रमाचा चांगला लाभ घेतला, त्यांच्यामध्ये चांगली धारिष्ट वाढलेलं आहे। अत्यंत स्तुत्य उपक्रम मुळीक साहेबांनी, पुणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष किती दर्जेदार कार्यक्रम आयोजित करू शकतात। 15,000 वकिलांचे ते आज नेते आहेत आणि त्यांचे वकील मंडळी पण इथं, मित्रमंडळी पण आलेले होते, महिला वकील पण आले आणि सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते इथं आहेत।
हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, सर्व समावेशक नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे। आता जर आपण महिलांबद्दल जो विषय आपण मांडला, महिलांची सुरक्षा कशी असायला पाहिजे, महिलांना न्याय कसा मिळायला पाहिजे, पण सर आता आपण चित्रपटाच्या माध्यमातून किंवा अगदी सिरियलच्या माध्यमातून जो म्हणतो आपण अंग प्रदर्शनचा कळस गाठलेला आहे, म्हणजे याच्यावर काय, म्हणजे हे अंग प्रदर्शन कमी होण्यासाठी किंवा व अंग प्रदर्शन करून गुन्हे वाढायला लागलेत, म्हणजे बोलायचं नाही पण उत्तेजित होऊन हे गुन्हे वाढत आहेत, तर त्या संदर्भात नवीन कायदा काय येईल का? हे खरं तर नवीन कायदा आला पाहिजे आणि सेन्सॉर बोर्डावरच त्याच्यावर खूप निर्बंध लादले पाहिजेत, कारण कुठल्या तरी एखाद्या सुंदर नटीकडं बघून आपल्या ग्रामीण मुलींना महिलांना त्याचा त्रास होतो, त्यांचं अंगप्रदर्शन देहप्रदर्शन हे थोडं जास्तच गंभीर व्हायला लागलेलं आहे। त्याबद्दल खरं तर हा विषय कायदेमंडळाचा आहे आणि तिथपर्यंत तो विषय मांडला गेला पाहिजे तर त्याच्यावर कायदा होणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्या मुली आणि महिला सुरक्षित होते। एकंदरीत सर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी बाळ मेळावे म्हणा किंवा होम मिनिस्टरचा कार्यक्रम, विविध करमणुकीचे कार्यक्रम आयोजन केलेले जातात, पण हे हा जो तुम्ही आज लोकांना वडगाव शहरीमधल्या लोकांना आज पुणे जिल्ह्याचे सरन्यायाधीशांची जे म्हणजे एक भेट घडवून दिली, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली सर? खरं तर पॅन इंडिया अंतर्गत केंद्र सरकारनेच हा हे अभियान चालू केले आणि सुप्रीम कोर्टाने, आणि यामध्ये अशी योजना होती की लोकांच्या नागरिकांच्यावर जो अन्याय होतो त्याबाबत त्यांना कायद्याची माहिती झाली पाहिजे, तर या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज आयोजित केला आणि न्यायाधीशानेच आणि वकिलांनीच लोकांच्यापर्यंत पोचायचं, लोकांना कायद्याची माहिती द्यायची, जनजागृती करायची आणि त्यांनी त्यांच्यावर जो अन्याय होतो त्याच्याबाबत कशी दाद मागायची याबाबतचा हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम होता। वडगाव शहरीतील नागरिकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाला पाठिंबा दिला। नक्कीच पुणे जिल्ह्याचे सरन्यायाधीश स्वतः आज लोकांशी संवाद साधले, तर नक्कीच हा वडगाव शिरी येथील नागरिकांचा आणि महिलांचा म्हणजे सौभाग्य असं म्हणावं लागेल। टाईम्स ऑफ पुणे कॅमेरामॅन कुलकर्णीसह सतीश राठोड, धन्यवाद। हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।